वर्धा जिले के समुद्रपुर तालुका में कल तूफान आया। इस भयंकर तूफान ने भारी तबाही मचा दी। बड़े प्रमाण में नंदोरी परिसर के अनेक गांव के नागरिकों का नुकसान हुआ है। आज सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर उमेश वावरे ने क्षतिग्रस्त गांव का दौरा किया। इसके रहते आज डॉक्टर उमेश वावरे ने तूफानग्रस्त तालुका के नंदोरी, पाथर, जाम, बेलघाट, किनाला और परड़ा इलाके में नुकसान का जायजा लिया। कल हुए तूफान की तीव्रता इतनी थी कि इस तूफान में कई घरों की छतें उड़ गई है। सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर उमेश वावरे ने गांव का दौरा किया है और प्रशासन को इस मामले पर ध्यान देके मदद देने की मांग इस वक्त उन्होंने की। मी डॉक्टर उमेश वावरे, इंगनघाट। आज मी नंदोरी या गाँव मध्ये आलेलो आहे। काल जे चक्रीवादळ आलं आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे वादळ वाऱ्यामुळे, तर या नंदोरी गाव असून या नंदोरी गावासोबतच संपूर्ण समुद्रपूर तालुका, मग किनाळा असो की बाकीचे खेडेपाडे असो, तर सध्या जे नंदोरीची जी परिस्थिती आहे, तर या परिस्थितीमध्ये भरपूर लोकांचे म्हणजे इलेक्ट्रिकचे खांब पडले आहे घरावरती। खांब पडल्यामुळे त्यांच्या घराचे पत्रे उडून गेलेले आहेत। त्याच्यानंतर विटा पडल्या आहे। किती मुलं काल वाचले नाही तर त्यांची जीवितहानी सुद्धा झाली असती, कारण की पूर्ण विटाच्या सिमेंटच्या दिवालीच्या दिवाली उडल्या आहे आणि इलेक्ट्रिकचे खांब घरावर पडून काही शॉर्ट सर्किट पण झाले आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत ना प्रशासन वर्धा जिल्ह्याचे आले किंवा शासनाचे लोक आले। आता हे आमच्या ताई आहे, आई आहे, सगळे गरीब बांधव आहे, आज जीव मुठीत घेऊन आज थांबले आहे, पण प्रशासन शासनाचा अजून कोणताही व्यक्ती इथं आला नाही आणि कोणताही प्रकारचा पंचनामा केलेला नाही। आता पाहता यांच्या घराचे बा पत्रे उडले आहे, हे समोर हे सगळं सामान पडलेलं आहे, हे बा तुम्ही पाहू शकता। आणि हे सगळे लोक माझ्यासोबत आहे, तर माझी शासनाला हे एक विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर पंचनामे करून यांना आर्थिक मदत, घरं बांधून द्या, टिनासाठी पैसे द्या किंवा जे काही लागते। त्यांच्या पुरांचं नुकसान झालं, हे सगळं नुकसान तुम्ही भरपाई केली पाहिजे। अन्यथा मोठं आंदोलन उभारून गव्हर्नमेंटला धारेवर धरल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आता माझ्यासोबत आहे, बाकीचे लोक आहेत, तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घेऊ शकता। चक्रीवादळ धाकाच्या आम्ही घरामध्ये लपलो, बंदकी उडून गेल्या, एक बिटी राहिली नाही। आमच्या नातींचं माझं डोकं पण फुटलं त्या विटाईन। 3 महिन्याच्या मुलगी मुलगी पण उडून जाणार होती, लवकर आम्ही पकडून घेतलं, त्यानुसार मुलगी सुद्धा वाचून गेली घरात। आमच्या घरावर टिना काहीच नाही आहे, राहण्याचं सुविधा म्हणजे काहीच नाही। आता सगळे उडून गेले, सगळे आमचे कपडे सुद्धा झाडं आहे ना। आता हे सगळे नंदुरीकर, नंदुरीचे जे व्यक्ती आहे त्यांच्या सगळ्यांचे नाव आणि तुमचे मोबाईल नंबर सगळे आमच्याकडे द्या। आम्ही तुमची जे मागणी आहे शासनाला, प्रशासनाला करणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्हाला जे आर्थिक सहाय्य आहे किंवा तुम्हाला घर बांधून किंवा टिना घेऊन किंवा विटा जे काही आहे तुमचं, तुम्हाला राहण्यासाठी उदरनिर्वाहासाठी जे आहे त्या वस्तू लवकरात लवकर केल्या पाहिजे, हे मी तातडीने प्रयत्न करणार आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी एनोरकर की रिपोर्ट।